मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं तुमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे क्युरिओसिटी पॉईंट. आज निलेश बिर्ला म्हणजे मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक एकदम वेगळा टॉपिक, ज्या ठिकाणी आपण खेडेगावात आलेलो आहे. तुम्ही बघू शकता मी बैलगाडीवर बसलो आहे मागे. आता मी आलेलो आहे कोपर्लीमध्ये, जे आहे माझं गाव, जे की येतं नंदुरबार जिल्ह्यामध्ये. दोंडाईच्या आणि म्हणताना दोंडाईच्यापासून आय गेस 25 किलोमीटर आहे आमचं गाव. खेडेगावचं जेवण नेमकं कसं असतं हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये आणि या नवीन फूड ब्लॉग सिरीजमध्ये. व्हिडिओ एंडपर्यंत बघा, मजा बरीच येणार आहे कारण की तुमच्या भावाने बरीच मेहनत घेतली आहे. आणि जर तुम्हाला हा आपला इंट्रो आवडला आहे तर कमेंट सेक्शनमध्ये मला तेही सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की लवकरच आपण 25,000 सबस्क्रायबर्स पूर्ण करणार आहोत मित्रांनो. चला तर व्हिडिओची सुरुवात करूया. 3, 2, 1 स्टार्ट. जसं की तुम्हाला मी इंट्रोमध्ये सांगितलं की ग्रामीण भागातले फूड सिरीज मी आता तुमच्यापर्यंत आणणार आहे, तिथले फूड तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न आहे. तर सुरुवात मी माझ्या गावापासून करतो आहे. दादा, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. तुमचं नाव काय? विजय गुजराती. विजय भाऊ, काका स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. तुमचं नाव? महेंद्र गुजराती. अच्छा, महेंद्र दादा आहेत आपल्यासोबत आणि विजय भैया आपल्यासोबत. दादा, विजय हॉटेल जे आहे तुमचं, हे किती वर्षांपासून चालू आहे इथे? 1968 वर्षापासून चालू आहे. 1968. मग सुरुवात कोणी केली याची? सुरुवात पप्पांनी केली. काका, मला तुम्हाला हे विचारायचं आहे, हे तुम्ही जेव्हा चालू केलं होतं, आज तर बराच मोठा सेटअप दिसतोय, पण जेव्हा तुम्ही चालू केलं होतं तेव्हाची काय होती म्हणताना सिच्युएशन जरा आम्हाला सांगाल का? किती होतं तुमच्याकडे व्हरायटी आणि सगळं काही? काय तेव्हा भजी, शेव पापडी आणि जलेबी. अच्छा, भजी, शेव पापडी आणि जलेबी. अच्छा, आणि नंतर आता जे पण इथे दिसतंय सगळं हे पिंटू भाई. बाय द वे, भैयांचं नाव पिंटू भैया पण आहे. आज शनिवारचं मार्केट आहे आणि इतकी गर्दी आहे या ठिकाणी, म्हणून म्हणताना जरा कस्टमर्स आजूबाजूला उभे आहेत. तर पिंटू भाई, मला सांगाल तुम्ही इथे तुमची सर्वात फेमस, जी मी लहानपणापासून खातोय, त्या आहेत पाथरा म्हणजे आळूवडी. हे तुम्ही कधीपासून सुरुवात केली? हे जवळजवळ 1990 पासून सुरुवात केली. 1990. अच्छा, खास मित्रांनो, आज आळूवडी आपण इथे टेस्ट करणार आहोत. आळूवडी आणि इथली भजी या दोन गोष्टी फार फेमस आहे आणि आजूबाजूच्या 5 गावसुद्धा इथे येतात आळूवडी आणि भजी खायला, जे मी इथे टेस्ट करणार आहे. तुम्ही सेटअप पाहू शकता. आपल्याकडे काय काय एकदा आमच्या ऑडियन्सला सांगाल का? हे पापडी, हे बारीक शेव, हे जाड शेव, चिवडा, पात्रे, जलेबी, गोड शेव, कचोरी. क्या बात आहे, क्या बात आहे, एकच नंबर. म्हणजे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही सुरुवात झाली होती मोजून 3-4 आयटमपासून, पण आज एकदम मस्त म्हणताना मोठं सेटअप आहे यांचा. आणि म्हणताना हे तर आयटम आहेच, पण याच्यासोबतही बऱ्याच गोष्टी काका आणि भैया दोघं पूर्ण कोपर्लीवासियांना आणि इथले जे पण आजूबाजूचे गाव आहे तिथल्या खवयांना खाऊ घालतात. तर मी बरंच काही बोललं, आता तुम्हाला मेकिंग प्रोसेस दाखवते, यांची फूड कसं बनतं आहे सगळं ते, आणि त्याच्यानंतर मी पण टेस्ट करतो. आणि मेन जे आहेत पाथरे आणि भजी, ते चवीला कशी आहे हे मी तुम्हाला सांगतो. तर इथे काय बनते? अरे बाप रे, क्या बात आहे. बेसन मध्ये मसाला टाकलेला आहे सगळा. अच्छा, याच्यात काय काय टाकलं होतं एकदा सांगता का तुम्ही आम्हाला? याच्यात शोप, दाणे, दही, साखर, जिरं, शोप, तिखट, लसूण, अद्रक, साखर. तर आता एकंदरीत मित्रांनो तुम्ही पाहू शकतात इथे आळूवडीला दादा बेसन लावतायत, सॉरी, आळूच्या पानाला दादा बेसन लावतायत, त्यांचं जे त्यांनी मिक्सर बनवलं होतं ते. आणि आता या ठिकाणी मस्तपैकी आळूवडीचं प्रिपरेशन होतं आहे. मला फार भूक लागली, सकाळपासून काही खाल्लं नाही, डायरेक्ट नाश्ताच इथे करणार आहे मी, कारण की हे लोकेशन नाश्त्यासाठी फार फेमस आहे अख्ख्या गावात. आणि बाजूचे आसपासचे जे 4-5 गाव आहेत ते सुद्धा इथे येतात नाश्ता करायला. हे आळूचं पान तुम्ही गावातूनच आणता की कुठून आणावं लागतंय तुम्हाला? ते नंदुरबार दोंडाईच्या तिथून आणावं लागतं आम्हाला, इथं अवेलेबल नाही होत, इथं शेती नाही होत याची. अच्छा, पिंडू आपल्यासाठी बनवत आहेत पाथरे, ज्याला आळूवडी सुद्धा म्हणतो. मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मित्रांनो, तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हटलं जातं तुमच्या एरियामध्ये, सो दॅट आम्हालाही माहीत पडेल की व्ह्युअर्स कुठून कुठून बघताय आपले व्हिडिओ.
मंडई तर आतमध्ये मी बसलोय आणि म्हणताना या ठिकाणी मला थोडासा आज उशीर झालाय खायला, म्हणून सकाळी जर तुम्ही आले असते तर तुम्हाला मिसळ पण मिळाली असती, पण मला मिसळ नाही मिळाली आज, कारण मी थोडा उशीरा दुपारी ऑलमोस्ट संध्याकाळी खातोय, इथे नाश्ता करायला आलो होतो कारण की संध्याकाळचा नाश्त्याचा टाईम आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो एकंदरीत मी काय काय घेतलेलं आहे या ठिकाणी. मित्रांनो, हे भजे तुम्हाला दिसतील इथे, त्याच्यानंतर आहे गोडीशेव, त्याच्यानंतर शेव मिक्स घेतली आहे मी या ठिकाणी, त्याच्यानंतर आहेत पापडी, आणि मेन ज्या गोष्टीसाठी आपण आलो आहे ती म्हणजे ही आहे आळूवडी. इथे तुम्हाला दिसेल ही आळूवडी आणि त्याला पात्र पण म्हणतात, आणि इथे जिलेबी. सर, एकंदरीत या सगळ्या गोष्टी आज मी इथे टेस्ट करणार आहेत यांच्या हॉटेलला, आणि म्हणताना ही सगळी क्वांटिटी मी जरा कमी घेतली आहे कारण की मी एकटाच खायला आहे आज. सो ती एक गोष्ट आहे. इतकं बरंच काही जे जे घेतलेलं एवढं सगळं तर काही जाणार नाही आहे मला असं वाटतं आहे. सो मी काही गोष्टी घरी पार्सल घेऊन जाईल. रेट सगळ्यांचे आहेत 10 रुपयाला तुम्हाला म्हणताना भजी मिळते, 10 तुम्हाला हे मिळेल. याची क्वांटिटी थोडी जास्त येते पण मी कमी घेतली आत्ता. शेव तुम्हाला 10 मिळेल, पापडीसुद्धा 10 मिळेल, आणि हे जे पात्रे आहेत हे सुद्धा 10 आहे, आणि जिलेबीसुद्धा 10 आहे. सुरुवात करूया भजेपासून. यांचे भजे जे जर तुम्ही बघाल तर कांदा भजे नाही येते जे आपण दुसरीकडे बघतो, कारण की त्याची साईज जरा मोठी असते, जे आपण म्हणतात मोस्टली पावसात पाऊस पडल्यावर जे खातो चहासोबत तेवाले भजे नाही येते. पण फार कुरकुरीत आहे, क्रिस्पी आहे, सॉर्टेड एकदम सही आहे. मिरची मला आलेली नाही आहे, लहानपणी मी फार घाबरायचो कारण की मिरची आली की तिखट लागायचं आणि मला भजे काय जायचे नाही काढल्या. आज मिरची कमी आली आहे, सो गॉड सेव्ह मी टुडे. आता आपण मेन टेस्ट करूया. ज्या गोष्टीसाठी आपण आज इथे आलो ते म्हणजे हे पात्रे. ओहो, क्या बात आहे, आत्ता जस्ट गरमागरम हे बाहेर निघाले आहेत. सो म्हणताना थोडेसे कमी क्रिस्पी आहेत कारण की जस्ट गरम होऊन मी ते लगेच खातो या ठिकाणी. तुम्हाला मी एक दाखवेल याच्यात. इथून तुम्हाला पूर्ण लाल रंग दिसेल पात्र्याचा, जो क्रिस्पी बाहेरून आहे आतून थोडासा कमी आहे या ठिकाणी, कारण की जस्ट म्हणताना ते बनलं आहे. मित्रांनो, या अशा गोष्टी आहे ज्या म्हणताना प्रत्येक गावकरी येतो त्यांच्या प्रत्येकाच्या गावामध्ये खातो. दिस इज समथिंग शेवचिवडा जी प्रत्येक गावकऱ्याची जान असते. काही सण सूत काही असो त्यावेळेला लोक शेवचिवडा नक्की घेऊन जातात. तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवेल मित्रांनो, ही आहे गोडीशेव. ही आहे मित्रांनो गोडीशेव, इथे तुम्हाला दिसेल. याला इंडियन चॉकलेट म्हणून पण बरेच लोक ओळखतात. मित्रांनो, ही जी गोडीशेव ही खेड्यागावात म्हणताना आपण जसं शहरामध्ये पेढे वगैरे घेऊन जातो, रसमलाई घेऊन जातो, त्याहून अतिउत्तम अशी ही स्वीट म्हणूनही ओळखली जाते. खेड्यागावात जर कोणी कोणाच्या घरी भेटायला गेलं तर गोडीशेव ही भेट म्हणून नक्की सोबत घेऊन जातात. आम्ही सुद्धा या दोन गोष्टी आमच्या घरी घेऊन जातो जेव्हाही दिवाळीला मी घरी गावाला येतो माझ्या, शेवचिवडा आणि गोडीशेव. आणि सर्वात फेमस म्हणजे सारंगखेड्याची जत्रा भरली जाते नंदुरबार जिल्ह्यामध्ये, तर त्या ठिकाणी गोडीशेवचा खप हा काहीच्या काही असतो. सो एकंदरीत या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला ज्या जत्रेत खायला मिळतात त्या मी आज टेस्ट केल्या आहे गावामध्ये माझ्या आलो होतो. भेटूया पुढच्या अजून एक इंटरेस्टिंग गावाकडच्या फूड ब्लॉगमध्ये, जिथे मी तिथलं जेवण तुम्हाला दाखवेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मला फार मजा आली मित्रांनो, कमेंटमध्ये मला सांगा पुढचं कोणतं गाव मी कवर करायला पाहिजे, आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्रेम बरसवा कमेंटमध्ये, कारण की लवकरच आपल्याला 25,000 सबस्क्रायबर अचीव करायचे आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.